नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका। या देशातल्या नागरिकांचा ज्याच्यावर विश्वास होता, ब्युरो असो, ईडी असो, सीडी असो, इन्कम टॅक्स असो, या सगळ्या या हरामखोर नरेंद्र मोदीने आपल्या रखेल बनवून ठेवलेल्या आहेत। या देशातल्या नागरिकांचा ज्याच्यावर विश्वास होता, ब्युरो असो, ईडी असो, सीडी असो, इन्कम टॅक्स असो, या सगळ्या या हरामखोर नरेंद्र मोदीने आपल्या रखेल बनवून ठेवलेल्या आहेत। आता त्याच्यात रखेल मध्ये अजून एक भर पडली, केंद्रीय निवडणूक आयोग सुद्धा या रंगबिल्ल्याची रखेल म्हणून त्यांच्या तालावर पाव ठेवून हे कृत्य मारणारी ही सूर्याची पिसाळांची आवल्या। अरे नरेंद्र दास दामोदर मोदी, थोडीतरी जरा मनाची ठेव। अरे आमच्या बापानी हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेबांनी गांडो तुला 2006 मध्ये अभय दिलं नसतं तर साले कोणाच्या तरी मुताच्या मोरी फाडलं ना। आजपर्यंत 21व्या शतकात कुठल्या लॅब मध्ये चेक झालं नाही, हे रसायन ज्याच्यात मिळत त्याच 100% गुणधर्म बदलूनच जातो आणि वाढतो। पण दुःखाने नमूद करावं लागतं, ही शिवसेना ही पाहिले पाहिजे तशी आक्रमक राहिली नाही। काल जसा निर्णय आला, जाळपोळ आणि तोडफोड सुरू करून टाकली असती। या देशातल्या नागरिकांचा ज्यांच्यावर विश्वास होता, ब्युरो असो, ईडी असो, सीडी असो, इन्कम टॅक्स असो, या सगळ्या या हरामखोर नरेंद्र मोदीने आपल्या रखेल बनवून ठेवलेल्या आहेत। आता त्याच्यात रखेल मध्ये अजून एक भर पडली, केंद्रीय निवडणूक आयोग सुद्धा या रंगबिल्ल्याची रखेल म्हणून त्यांच्या तालावर पाव ठेवून हे कृत्य मारणारी ही सूर्याची पिसाळांची आवल्या। अरे नरेंद्र दास दामोदर मोदी, थोडीतरी जरा मनाची ठेव। अरे आमच्या बापानी हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेबांनी गांडो तुला 2006 मध्ये अभय दिलं नसतं तर साले कोणाच्या तरी मुताच्या मोरी फाडलं ना। गांडो तुझ्या त्या दोघं बापांनी तुझ्या ढोंगावर लाभ मारलेली होती। तुला राजकीय जीवनामध्ये अभय देणारे फक्त हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे। अरे शिवसेना असो का ठाकरे असो, हे रसायन आजपर्यंत 21व्या शतकात कुठल्या लॅब मध्ये चेक झालं नाही, हे रसायन ज्याच्यात मिळत त्याच 100% गुणधर्म बदलूनच जातो आणि वाढतो। पण दुःखाने नमूद करावं लागतं, ही शिवसेना ही पाहिले पाहिजे तशी आक्रमक राहिली नाही। काल जसा निर्णय आला, जाळपोळ आणि तोडफोड सुरू करून टाकली असती। पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज। धन्यवाद।